नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासाच्या तेविसाव्या दिवशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आजचे क्षेत्र आहे लेखन आणि आजचे कौशल्य आहे लेखन इयत्ता सातवीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना स्वतःच्या मनात उमटणाऱ्या विचारांचं कागदावर लेखन करता येणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच आजची अध्ययन निष्पत्ती आहे इयत्ता सहावीची मराठी भाषेतील विविध साहित्य सामुग्री वृत्तपत्रपत्रिका कथा माहिती देणारी साधने इंटरनेटवर प्रसिद्ध साहित्य समजपूर्वक वाचतात आणि त्यावरून आपली आवडनिवड स्वभाषेत किंवा ब्रेल लिपीत व्यक्त करतात पहा विद्यार्थी मित्रांनो अभिव्यक्ती म्हणजे आपल्या मनात उमटणाऱ्या विचारांचं प्रकटीकरण आपल्या मनातील विचार प्रकट करणे या ठिकाणी आपण पृथ्वीवर जेवढे सजीव पाहतो हे सजीव आपल्या मनात उमटणारे सगळे विचार ते व्यक्त करत असतात मग त्यामध्ये ते कुणी बोलून व्यक्त करतं कुणी कागदावर लिहून व्यक्त करतं कुणी कुणाच्या स्वतःच्या देहबोलीतून ते व्यक्त होत असतं प्रत्येक गोष्ट व्यक्त करावीच लागते असं नाही काही गोष्टी आपल्या वागण्यातून व्यक्त होत असतात मग आता इयत्ता सहावीची ही जी अध्याय निष्पत्ती आहे त्यातून आपल्याला अशी माहिती मिळते की मराठी भाषेतील जे विविध साहित्य आहे मग कथा आहेत कादंबरी आहेत कविता आहेत ह्या कविता वाचता तुम्ही वृत्तपत्रपत्रिका पत्र म्हणजे तुम्ही वर्तमानपत्र वाचता त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणारी साधनं जशी की आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर येणारे मेसेजेस असतात त्यातूनसुद्धा आपल्याला भरपूर माहिती मिळते यूट्यूबवर प्रसिद्ध होणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतात चित्रपट असतात टी व्हीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आहेत शैक्षणिक कार्यक्रम असतात हे सगळं किंवा वाचणं अपेक्षित आहे आणि ही माहिती वाचल्यानंतर मग तुमची आवडनिवड ठरणं गरजेचं आहे आणि ती आवडनिवड स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगता आली पाहिजे तुम्हाला ते व्यक्त करता आलं पाहिजे असं या ठिकाणी अपेक्षित आहे इथे ब्रेल लिपी हा एक उल्लेख आहे माहिती आहे की तुम्हाला ब्रेल लिपी काय आहे तर अंध व्यक्तींसाठी वाचनासाठी आपली जशी देवनागरी की जी आपण अक्षरं डोळ्यांनी पाहून आपण वाचतो शब्द वाचतो वाक्य वाचतो तसं व्यक्तींसाठी हाताच्या बोटांच्या स्पर्शांनी ते लोक काय करतात वेगवेगळी अक्षरं वाचत असतात तर त्यासाठी जी लिपी डेव्हलप झालेली आहे ब्रेल नावाच्या शास्त्रज्ञाने ती लिपी डेव्हलप केली विकसित केली म्हणून त्या लिपीला म्हणतात ब्रेल लिपी चला पहिलं सदर समजून घेऊया जाणून घेऊया या ठिकाणी एक कविता दिलेली आहे ऑमलेट कवी आहेत मंगेश पाडगावकर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शक्य होईल तेवढ्या मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचा आता या ठिकाणची कविता आहे ती मी वाचतो ऑमलेट कवितेचं नाव आहे ऑमलेट ऑमलेट म्हणजे काय माहीत आहे सर्वांना अंड्याच्या पोळीला ऑमलेट म्हणतात चला कविता वाचतो कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे दाने हवे तर दाने किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाने आणून देईन तुला हवे असेल ते खाणे आणून देईन तुला हवे असेल ते खाणे पिल्लू म्हणाले आई दुसरे नको काही पिल्लू म्हणाले आई दुसरे नको काही छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे पहा तर या ठिकाणी आपण आता ही कविता वाचलेली आहे ही कविता वाचताना निश्चित तुमच्या डोळ्यापुढे काही विचार तरंग उमटले असतील किंवा ही कविता वाचताना तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊन गेले असतील मग एक काम करायचं आहे तुमच्या मनात उमटलेले जे विचार होते कविता वाचन चालू असताना ते विचार तुम्ही अगदी पाच दहा वाक्य झाले असतील तरीसुद्धा ती सर्व वाक्य तुम्ही कागदावर लिहून काढायची आहेत अशा प्रकारे तुमच्या मनातल्या विचारांचं प्रकटीकरण कागदावर करायचं आहे मग त्या ठिकाणी सक्षम बनूया या सदरामध्ये काय दिलं आहे पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कवितेवर आधारित प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते करावे विचार प्रवृत्त करावे स्वतःच्या कविता लिहिण्याचा सराव द्यावा आता स्वतःच्या कविता लिहिण्यासाठी काय गंमत करायची पहा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे आपण सारे शाळेत जाऊ या ओळीने सुरुवात करून कविता पूर्ण करायला सांगावी विद्यार्थी मित्रांनो तुम्हालासुद्धा कविता तयार करता येणार आहेत परंतु त्यासाठी थोडेसे काही नियम आहेत एकच नियम या ठिकाणी मी सांगतो आणि मग तुम्हाला ती कविता आपोआप सुचेल आणि तुम्ही ती कविता पूर्ण करा करू शकणार आहात ठीक आहे आता इथे वाक्य दिलं आहे पहा आपण सारे शाळेत जाऊ तर काय करायचं शेवटचा शब्द पाहायचा वाक्याचा आणि तो शब् शेवटचा शब्द पाहिल्यानंतर सारखाच दुसरा शब्द शोधून ठेवायचा आता जसं जाऊ आता मी काय करतोय पहा आपण सारे शाळेत जाऊ सारे मिळून डबा खाऊ बघा बर का आपण सारे शाळेत जाऊ सारे मिळून डबा खाऊ म्हणजे मी इथे जाऊला खाऊ शब्द घेतला आणि अशा प्रकारचे शब्द मी शिकवलेले तुम्हाला याला इंग्रजीमध्ये रायमिंग पेयर्स म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात यमक जुळणारे शब्द मग अशा प्रकारे चार चार ओळी जर तुम्ही लिहिल्या अशा प्रकारे चा चा तीन चार कडवी जर तुम्ही लिहिली म्हणजे चार ओळींचं एक कडवं होतं मग त्या चार ओळींचं अशा चार ओळी लिहिल्या एक कडवं संपलं परत चार ओळी लिहायच्या दुसरं कडवं संपलं परत चार ओळी लिहायच्या इकडे तिसरं कडवं संपलं असं तीन किंवा चार कडवी जर तुम्ही लिहू शकलात तर तुमची कविता तयार होईल पण एक लक्षात ठेवायचं कविता लिहिताना शक्यतो शेवटचे शब्द यमक जुळणारे असू द्यात आणि शक्यतो वरच्या ओळीमध्ये जेवढी अक्षरं आलीत तेवढीच अक्षरं खालच्या ओळीमध्ये पण यायला हवीत म्हणजे प्रयत्न करून पहा नाही चाली तर तुम्हाला जसं जमेल तसं लिहा पण लिहायला शिका यालाच तर म्हणतात कविता लेखन अशा प्रकारे तुम्ही निश्चितपणे चांगली कविता करू शकाल चला सराव करूया या, या सदरामध्ये काय आहे पाहूया शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल मित्रासोबत चर्चा करा चला तुमच्या मित्राबरोबर तुम्हाला आता चर्चा करायची आहे तुमचा जो आवडता पदार्थ आहे तो त्याला सांगा मग तो पदार्थ बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात त्याची कृती काय ते लिहायचं आहे तुम्ही बरं का कोणकोणते पदार्थ लागतात मग सामग्री मग ते सामग्री लिहिल्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे काय काय कृती केली आता या ठिकाणी काय काय कृती केली याचं लेखन करताना या अगोदरचा जो व्हिडिओ मी तुम्हाला शिकवला त्यामध्ये घटनाक्रम कसा लिहायचा ते मी तुम्हाला सांगितलं आहे मग त्याप्रमाणे घटना मग आधी बाजारातून काय आणलं नंतर ते स्वच्छ केलं नंतर ते भिजू घातलं अशा प्रकारे काय जो क्रम असेल त्याप्रमाणे कृती व्यवस्थित लिहून काढायची गरज पडल्यास आपल्या आईची किंवा मित्राची मदत घ्यायची आहे ठीक आहे समजलं तुम्हाला आता पुढचं सदर आहे कल्पक होऊया पाणी सुटलं का तोंडाला तुमच्या पहा या ठिकाणी काही चित्र दाखवलेले आहेत की नाही चिंचा सगळ्या छान ठेवलेल्या पिकलेल्या आणि चिंचा पाहून तोंडाला पाणी पण सुटलं असेल वा इकडे तर इकडे तर कैऱ्या आहेत कापून ठेवल्या छानपैकी त्यावर मीठ आणि मिरची पण लावलेली दिसते त्याला आता या ठिकाणी काय सांगितलंय पहा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सूचना द्यावी दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांना आठवलेला एखादा प्रसंग याबद्दलची काही विशेष माहिती त्यांच्या शब्दात लिहून काढण्यास सांगावी आता हे चित्राचं निरीक्षण केल्यानंतर बरं अगदी तुम्हाला काहीतरी आठवलं असेल की तुम्ही एखाद्या बागेत गेलात आंब्याच्या झाडावर चढलात कैऱ्या तोडल्या त्यानंतर कैऱ्या खाल्ल्या तुम्ही त्यापैकी छानपैकी चिरल्या फोडी केल्या आणि काहीतरी घडलं असेल कुणीतरी खवळलं असेल नंतर कदाचित खोकला आला असेल डॉक्टरकडं जावं लागलं असेल जे काही झालं असेल तुमच्या बाबतीमध्ये ते तुम्ही काय करायचं शब्दांमध्ये लिहून काढायचं ठीक आहे आवडलं तुम्हाला स्वाध्याय तुम्ही स्वाध्याय पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो आणि लिहिलेलं हे चित्र पाहून जे तुम्ही लिखाण करणार आहात ते तुमच्या शिक्षकांना दाखवायला विसरू नका पूरक साहित्य स्रोत यासाठी आहे पहा इयत्ता सहावी मराठी पाठ्यपुस्तक गोष्टींची पुस्तके बालसाहित्य तसेच वयोगटाला अनुसरून योग्य लिखित छापील मजकूर प्रसंग कृतीचित्रे तुम्ही हे लेखन करण्यासाठी वापरू शकता ठीक आहे तर तुम्हाला आजचा हा पाठ निश्चितपणे आवडला असेल अशी आशा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बाय एव्हरीवन